ते म्हणतात मृत्यूपत्र खोटे, हे म्हणतात मृत्यूपत्र खरं, नेमकं यात खरा कोण? मोहोळ येथील प्रकरण। गेल्या 4 ते 5 दिवसापासून आपण पाहत आहोत की मोहोळ येथील जागेचं नेमकं घोळ कोणी केला आहे, पण आजच्या भागात आपण पाहणार आहोत की कोण खरा आणि कोण खोटा। म्हणजेच जसे मोहोळ जागे संदर्भातली बातमी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनल वर प्रसारित करण्यात आली, तसे ती बातमी प्रशासन दरबारी चांगलीच प्रहार करण्यास सुरुवात केली आणि मोहोळ जागेतील संबंधित व्यक्ती हे प्राइम महाराष्ट्र न्यूज कार्यालयाला येऊन आपली भूमिका मांडली आहे। ते नेमके काय म्हणाले पाहूयात। मी रामचंद्र संगणना पगले राहणारी अळेगाव तालुका दक्षिण सोलापूर वर्षी 1 कोटी 7 धंदा शेती। मी महाराजांचा कुलमुक्त्या कुठल्या महाराजचं महाराजचं नाव महाराव राजशेखर पाटील श्रीनिवास रेड्डी गुलबर्गा त्यांच्या मी कुलमुक्त्यार पत्र मला दिलेले होते ते त्यामुळे ह्याचं कामकाज मी सगळं घेऊन येत होतो। ज्यावेळी आजी 30 वर्षापासून आमचा आजीचा संबंध कारण आजी गुलबर्ग्याला येत होती जात होती आम्ही आमच्या गाडीमध्ये येणार जाणार बाळू पण येत होता। मग आम्ही त्या तिथे गेल्यावर मग आजीनी काय म्हणत होती ही माझी प्रॉपर्टी तुमच्या ह्याला घ्या। महाराज काय म्हणले मी हे प्रॉपर्टी घेतलो तर मला सगळं मी स्वतःचा खर्च करून घेतल्यासारखं होतं आहे आजी तुम्ही करून द्या। मग माझा आशा जातो मग त्यावेळी महाराजांनी म्हणले मी मला मुलगा म्हणून सांभाळले मी तुला आई म्हणून सांभाळले आणखीन ही प्रॉपर्टी मी घेऊ शकत नाही तुमच्या पैशांनी खर्च करा। त्या प्रॉपर्टीला कमीत कमी 15.5 ते 20 लाख रुपये खर्च होता। मग त्यावेळी आम्ही सबरजिस्टर साहेबांकडे गेलो सबरजिस्टर साहेबांना विचारलं मग साहेबांनी म्हणले महाराज जर शेतकरी असतील तर करू। मग त्यावेळी मग महाराजांना मग सगळं विचारलं सगळं कागदपत्र केलं मग त्यांचं 5.5 लाखामध्ये खरेदी होत होती म्हणजे ती प्रॉपर्टी पण आणखीन बाळू सनगार काय त्यांचा मानलेला मुलगा होता महेश सनगार मग त्याला काय म्हणले आजीने महाराजांना म्हणले महाराज ही माझी एक प्रॉपर्टी त्याला मंगलकारले द्या बाकीचं प्रॉपर्टी तुम्ही घ्या। मग त्यावेळी आम्ही सगळं करायचं ठरवलं ठरवून आम्ही कुठे गेलो होतो गुलबर्ग्याला गेलो बाळूच्या मंडळीचं डिलिव्हरी होती मला काय म्हणली महाराज म्हातारीनं तुम्ही जावा आणखीन बाळूला बरोबर घेऊन जावा आता दिवस भरले त्यानं मुलगा काय करणार मी सगळं बघतो। मग त्याप्रमाणे बाळू आमच्या गाडीमध्ये आला मग आम्ही महाराजाकडे गेलो सगळं बोलले कागदपत्र सगळे महाराजांनी दिलं सोमवारी खरेदी करायची होती शनिवारी येत होतो आम्ही म्हातारीचा अटकणी वाट जैशी ते परिस्थिती ठरली। आणखीन आजीनं काय केलेली नव्हती काही नव्हती काही काही नाही ज्यावेळी ती फुलाबाई भगवान मोरे होती अगोदरचा तिचा 9 साली हकसोड पत्र होता हे आम्हालाही माहीत नव्हतं पण होता आहे हाही विषय नाही। मग त्याच्यानंतर मग आता वारसच त्यांचा कोण नाही आहे हा बाळू तर मानलेला मुलगा होता मग त्यांनी वारस तरीच होणार त्याप्रमाणे त्यांचं नाव लागलं गेलं मग आम्ही त्यामध्ये हा विषय पूर्णपणे सोडला। मग मृत्यूपत्र आलंच नेमकं कुठून? पत्र आलंच नाही मृत्यूपत्र नाही आल्यानंतर मग हे वकिलांनी मग आमच्याकडे सगळं ठेवलेले आहे मुसदिक क्षेत्र सगळं म्हणल्यानंतर आम्ही सगळं गेलो महाराजांनाही बोलवलं बाळू आम्ही सगळं गेलो मग गेल्यानंतर सगळं असं असं आहे असं त्या पद्धतीनं सगळं सांगितलं। महाराजांनी काय म्हणले तुम्ही महाराज तुम्ही समजा पद्मिनीबाई तुम्ही समजा तुम्ही काय करता ते विषय आम्हाला तर काही माहीत नाही ह्याच्यामध्ये तुम्ही काय करता ते मग त्या पद्धतीने आम्हाला न घेता त्यांनी काय केलं आम्हाला माहीत नाही तोपर्यंत आम्हीही त्यांच्या पाठीमागे लागलं तोपर्यंत त्यांचं काय झालं तोपर्यंत ते फुलाबाईचं नाव लागलं गेलं त्यांच्याकडून इलियास शेख मालक झाला त्यांनी घेतले मग त्यांचा सगळा कब्जा त्यांचाच होता मग बाळूला कसं तिथनं बाहेर काढले ते आम्हाला माहीत नाही मग त्यांनी मालकच नाही म्हणले की हा पुण्याला होता मग आम्ही पुण्यामधला आणून ह्याला 3-4 वर्ष आता मोहोळमध्ये कॅरीबॅग वगैरे विकतो करत चाललेला आहे। मग त्याच्यानंतर हे सर्व सगळं गोष्ट आम्हाला समजल्यानंतर त्यांनी काय केले आम्हाला माहीत नाही महाराज म्हणले ते सोडून त्या विषयी मग आम्ही सोडून शांत आहे। ओके ओके या पद्धतीने आम्ही केले खरं आहे का खोटं आहे पत्र खोटं आहे कोणी करायला लावले मुसद्दिक शेखनी आणखीन त्याचे रईस शेख घरी सगळं हे केले ओके आम्हाला अजूनपर्यंत काही दाखवलं नाही आणखीन काही नाही। ओके माझा महेश चंद्रकांत संगर मी मोहोळ तालुक्यात राहतो तिथं मी परवापासून तुमच्या चॅनलला 2-3 दिवस झाले बातम्या बघतोय जे काही तुम्ही जी बातम्या दाखवताय ते सब चुकीचे आहे तेव्हा माझ्या बाई तिथं काही एक संबंध नाही आहे 2 महिन्याचा असल्यापासून मी पद्मिनी कुटुंबातलं आपल्या यांच्याजवळ राहत होतो पण त्यांनी मला सांभाळ केला होता त्यांचा अचानकपणे अटॅकनं मृत्यू झाला माझी आशा होती की मी सांभाळल्याबद्दल मला काहीतरी मिळेल पण मला काही तसं काही मिळेल नाहीये आणि मी आमच्या वकिलजवळ गेलो की कुठल्या वकिलाजवळ गेलो काय नाव आहे एम आर शेख मुसदिक शेख यांच्याजवळ गेलो यांनी मला बोलले
तुम्हाला आम्ही करून देतो, मिळून देतो. मग थोडे आमच्या काय मिळून देतो म्हणले, स्टडी तुम्हाला आम्ही मिळून देतो. पण ह्याच्यात दोन नाव आमचे होते, अप्पाराव राजशेखर पाटील, महेश चंद्रकांत संघ. पण ह्यांनी ह्यांचा एक हच्चा वाढवण्यासाठी वाघमारे बाईचं नाव घातलं. कधी घातलंय? मृत्यूपत्रामध्ये घातलं. आम्हाला मृत्यूपत्र अजून दाखवलेलं नाहीये, कसलंय ते पाहिलेलं सुद्धा नाही आम्ही. फक्त त्यानं म्हणत गेलं, आम्ही सह्या करत गेलो. तुम्हाला एवढं सर्व माहित नसताना तुम्ही सही केलंच कसं काय? आता मिळून देतो म्हणल्यानंतर त्या डिप्रेशन मध्ये आम्ही गेलो. पण ज्यावेळेस आम्हाला ही गोष्ट म्हणजे एक आज दाखवण्यात आली. हा, आज दाखवण्यात आली. आणि ज्यावेळेस आम्हाला हे समजलं सगळं, साप हे कोर्ट करायला गेले होते साहेब, त्यानंतर आम्ही स्वतःहून हात सोडपत्र यांना कोर्टात अपडेट करून दिलेलं आहे की यातलं आम्हाला काही एक नकोय. त्याला रजिस्टरला आम्ही दिलं. सध्या खरे मालक कोण आहे? आणि सध्या खरे मालक इलियास भाई शेख आहे. आणि ते बाईचा काहीच समज, मी माझं वय 27 चालू आहे, ते वाघमारे बाईला मी कधी एकदा बैलेलं नाही आजपर्यंत. मोहला त्यांनी पोरगी काय सोन वगैरे त्यांनी म्हणले ना, साप खोटायले. आणि त्याच्या घरी माहित नाहीये मला, त्यांच्या घरी गेलो नाही. त्यांनी त्या मागच्या व्हिडिओ मध्ये बोललेले, महेश माझ्या घरी आला, आपण जाऊ बोलले, वकिलाची गाठ घेऊ. परंतु सर त्या फोटो मध्ये तुम्ही दिसताय ना? नाही, फोटो दिसतो, ते मोहला आणते त्यांनी वकील घेऊ, तेव्हाच काढलेले. आणि ते वकील साहेब त्या वाघमारे बाईला एव्हिडन्स म्हणून घेतलेले होते एका केस मध्ये. तेवढाच फक्त त्यांचा संबंध, बाकीचा काही एक नाहीये. आता तर तुम्ही म्हणलो मोहला तिने आलेच नाही म्हणून. मोहला आलेच नाही, त्यांच्या गाडीत घालून वकील साहेबांनी आणलेले आहे. माझ्या त्यांचं घेणं देणं नाहीये. मी लहानपणापासून त्यांना पोरग, ते माझी आई असल्यापासून मी राहत होतो. ते वाघमारे बाईच काही घेणं देणं नाहीये. वाघमारे बाई आली कशी काय मृत्यूपत्र? ते वकील साहेबांनी नाव घातलेलं आहे त्याचं. त्यांनी आम्हाला सांगितलेलं माझा एक इच्छा म्हणून वाघमारे बाईचं मी नाव घालणार. ते जे ते मूळ जे मृत्यूपत्र आहे ते खरं आहे का खोटं आहे? खोटं आहे, ते सब खोटं आहे. आम्हाला समजल्यानंतर आम्ही सह्या वगैरे दिसतात की साहेब त्यावर? त्यांनी कशावर तुम्हाला पहिले सांगितलं, त्यांनी करून घेतले सह्या, आम्ही करत गेलो डिप्रेशन मध्ये. पण ज्यावेळेस आम्हाला हे समजलं त्यावेळेस आम्ही म्हणजे जे काही वकिलांनी जे आरोप जे काही करतोय तुमच्यावर ते साप खोटं आहे. म्हणजे तुम्हाला वकिलांनी आज दाखवलं असं तुमचं म्हणणं आहे? तुमचं मागणी काय आता? आमची मागणी आहे की जे काय तुम्ही चांगल्या माणसावर आरोप करत आहात ते थांबव. अशा वकिलांवर कारवाई झाली पाहिजे की चांगल्या माणसाचा बदनाम करते. एवढी मागणी आमची. म्हणजे सदर मृत्यूपत्र हे खोटं आहे? सब खोटं आहे. लाभार्थी म्हणून जे तीन नाव आहेत त्यामध्ये सर्व खोटे आहेत? तर मी एक नंबर आहे, दोन नंबर महाराज आहेत, आम्ही दोघ जण तर सांगतो साप खोटे आहेत.